डोंबिवलीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी प्रशासनाने ठोस कारवाई करावी यासाठी भाजपचं मंडळ आज परिमंडळ 3 कल्याण परिमंडळ 3 यांच्या उपायुक्तांना भेट घेतली व ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आधार न्यूजशी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे काय म्हणाले बघूया. जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज माननीय पोलीस उपायुक्त साहेब गुंजाळ साहेब यांची भेट घेतली आणि निवेदन दिलं. महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे महिलांवरती अन्याय अत्याचार चाललेले आहेत त्या विषयात भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते माननीय प्रवीणजी दरेकर साहेब आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रताई वाघ यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा केल्यानंतर पोलिसांशी बोलून पोलिसांना महिलांवर होणारे अन्याय अत्याचार हे कसे वाचवता येतील किंवा कसे थांबवता येतील याकरिता ठोस उपाययोजना करावी याकरिता त्यांनी उपायुक्त साहेबांशी त्या दिवशी डिस्कस केलं होतं आणि त्याच विषयात आम्ही जिल्ह्याचे सर्व प्रतिनिधी मंडळ माननीय उपायुक्त साहेबांना भेटलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल जी डोंबिवलीमध्ये घटना घडलेली आहे गोविंदवाडी ठिकाणी त्या ठिकाणी नेहमी पत्रकारांकडनं किंवा अनेक राजकीय पक्षांकडनं उल्लेख होतो की तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा तीळ मात्र संबंध नाही. कुठल्याही प्रकारचा त्याचा भारतीय जनता पार्टीशी संबंध नाही. उगाच भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं काम कोणी करू नये एवढीच आपल्याद्वारे मी मागणी करतो. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.